शेतकरी बांधव युट्यूब चॅनल वरती बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारलं की तुम्ही खोडकिडी संदर्भामध्ये काहीतरी व्हिडिओ बनवा किंवा मला त्या संदर्भात माहिती द्या ह्या सगळ्या आलेल्या कमेंट वरून मी आज ह्या खोडकिडीच्या संदर्भात व्हिडिओ बनवतोय तर चला सुरू करूया शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा व नव्या व्हिडिओच्या माहितीसाठी घंटीचे आयकॉन दाबा शेतकरी बांधवांना जर तुमच्या आज बागेमध्ये जर जी खोडकिडी दिसते त्या खोडकिडीचा प्रादुर्भाव तुमच्या बागेमध्ये दिसते याची लागण झाली आहे तुमची जून जुलैमध्ये जून जुलैमध्ये ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो त्यावेळेस हा ही जी काही खोडकिडी असते ही झाडाला होल पाडून खोडाला होल पाडून त्यामध्ये त्याचा अंडे टाकत असते आणि ह्या अंड्यातून जे काही नंतर पुढलं एक जी काही आळी जन्माला येते ती प चार ते पाच सहा महिने त्या खोडामध्ये स्वतः उपजीविका क करत असते न खात असतं फार काही टेक्निकल सांगत नाही तुम्हाला आणि ज्यावेळेस तिची लास्ट स्टेज येते त्यावेळेस तो काही थोडाफार भुसा आपल्या जा, त्या झाडातून बाहेर पडतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ह्या झाडाला खोडकेड लागलं आहे आणि मग त्यावेळेस आपण जागे होतो त्यानंतर वेगवेगळे रेकमेंडेशन आपण करत असतो वेगळे की खोडकिळ लागले पण जून जुलैमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित पहिल्या पावसामध्ये जर तुमच्या आजूबाजूला प्लॉटच्या आजूबाजूला थोडेसे झाडं वगैरे किंवा थोडंसं बाकीचं असे असेल किंवा खोडके पादळवा हा तर जून जुलैमध्ये तुम्ही जर गुड वलांडे धुवून घेतले किंवा त्यावेळेस एखादी डेंटल्स असेल किंवा ॲडमेर असेल असं काही ड्रिचिंग केल्या त्या कंडिशनमध्ये तर तुमच्या का तुम खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होऊ शकतो पण आत्ता जर लास्ट स्टेजला असाल तुम्ही म्हणजे आत्ता जर तुमच्या बागेमध्ये खोडकिड जर दिसत असेल तर ती खोडकिड्यामध्ये एक तुम्ही त्याच्यासाठी एक खूप चांगलं रेकमेंडेशन मी तुम्हाला सांगतोय जर बऱ्याच वेळा तुम्ही आता आडमाय डेंटा शू किंवा नुवान किंवा काही लोक आता पेट्रोल वगैरे नुवान पेट्रोल एक लिटर पाण्यात मिक्स करून त्यांच्यामध्ये होलमध्ये सोडण्याचा प्रयत्न वगैरे करतात पण बऱ्याच भागांमध्ये आत्ता एक एकरी पन्नास ग्रॅम हिंग जर सोडलं तुम्ही तर बऱ्यापैकी खोडकिडीला चांगलं नियंत्रण मिळतं आहे असं काही आमच्या याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे जर तुम्ही फक्त एकरी पन्नास ग्रॅम जरी हिंगर ट्रीपमधून जर सोडलं तर त्याचा प्र त्यामुळे तुमच्या फ्लॉटमध्ये खोटखिडीचा प्रादुर्भाव कमी होत दिसतो असं काही गेल्या दोन एक दीड वर्षामध्ये काही शेतकऱ्यांनी प्रॅक्टिसेस केल्या त्यावरून लक्षात होऊ शकतं किंवा मग किंवा एक मायक्रोटोपने किंवा तारीनं वगैरे त्या जिथं होले तिथून ते जर तुम्हाला त्या हाळीपर्यंत काही एखादं औषध पोहोचवता आलं तरी तुम्हाला खोटखी चांगलं नियंत्रण मिळू शकतं या संदर्भामध्ये तुमचे काही व्हिडिओ प्रश्न असतील कमेंट असतील कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर व्हॉट्सअप किंवा फेसबुकला शेअर करा नमस्कार